ब्रेस्ट कॅन्सर हा एक आजार नाही आहे, त्याचे अनेक प्रकार आहेत. की ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सहसा सर्जरीचा सल्ला तेव्हाच दिला जातो जेव्हा ही कॅन्सर केस क्युरेबल इंटेंटनी आपण ट्रीट करणार असतो. तरुण महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होतो हेच अनेक लोकांना माहीत नाही. वेळेवर निदान झालं तर सोयीस्कर उपचार होतात आणि जीवहानी आपल्याला टाळता येऊ शकते. नमस्कार. डिजिटल प्रभातच्या या विशेष भागांमध्ये आपण डॉक्टर प्रांजली गाडगे या पुण्यातल्या विख्यात ब्रेस्ट सर्जन ज्या आहेत त्यांच्याशी चर्चा करत आहोत. 8 भागांची ही मालिका आपण डिजिटल प्रभातच्या माध्यमातून पाहत आहोत. दैनिक प्रभात आणि डिजिटल प्रभात यांचा युनिक सेलिंग पॉईंट म्हणायचं झालं तर आरोग्य जागर ही पुरवणी म्हणता येईल. या आरोग्य जागर पुरवणीला असणारी वाचक संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे आणि आरोग्यविषयक जनजागृतीच्या अशा विविध मोहिमा या दैनिक प्रभात आणि डिजिटल प्रभातच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस विथ डॉक्टर प्रांजली गाडगे या मालिकेमध्ये आपण आता अखेरच्या भागाकडे येऊन पोचलो आहोत. हा सर्वात महत्त्वाचा भाग हा आपल्या सर्वांच्या दृष्टीने आहे कारण या भागामध्ये आपण पाहणार आहोत स्तनाच्या कर्करोगाची आधुनिक उपचार पद्धती. तर डॉक्टर गाडगीळ, मला असं सांगा, ब्रेस्ट कॅन्सर हा शब्द ऐकला, एखादा बायोप्सीचा रिपोर्ट आला की ब्रेस्ट कॅन्सर आहे घरातल्या एखाद्या महिलेला, तर एक प्रकारची भीती निर्माण होते, एक प्रकारचा काय म्हणतो आपण ट्रॉमॅटिक कंडिशन निर्माण होते. तर असं जर कळलं एखाद्या कुटुंबामध्ये किंवा एखाद्या पेशंटला तर नक्की काय करायला पाहिजे? तर एक मी आवर्जून सांगेन की ब्रेस्ट कॅन्सर हा एक आजार नाही आहे, त्याचे अनेक प्रकार आहेत. अच्छा. आणि प्रत्येकाचा ब्रेस्ट कॅन्सर वेगळा असतो आणि त्यानुसार उपचार पद्धती बदलत असतात. अच्छा. त्यामुळे आयक्यू जे आपले इतर रुग्णांचे अनुभव असतात ते तुमच्या केसमध्ये लागू पडतील असं नाही आहे. ओके. तर आता आपल्याला झालेल्या कॅन्सरचा एक अभ्यास करून त्याची पूर्ण माहिती घेऊन मग आपल्याला एक एक पाऊल पुढे टाकायचं असं आहे. आणि त्यामुळे अनुभवी ब्रेस्ट सर्जन, ऑन्कॉलॉजिस्ट यांची साथ घ्या. ओके. आपल्याला झालेल्या आजाराची पूर्ण माहिती करून घ्या. आता जर बायोप्सी झाली असेल, शक्यतो कोर नीडल बायोप्सी ह्या पद्धतीने डायग्नोसिस होतो कारण डायग्नोसिससाठी आजच्या तारखेला शस्त्रक्रियेची गरज नसते. ओके. सो आता कोर नीडल बायोप्सीवरती जर कॅन्सर आहे असा रिपोर्ट आला तर युजली त्या सॅम्पलवरती आपण अधिक काही मॉलेक्युलर टेस्ट करतो, IHC स्टडीज करतो, जेणेकरून त्या कॅन्सरचा प्रकार काय आहे हे कळतं. ओके. त्याला काय उपचार पद्धती लागू पडू शकतील ह्याचा एक अंदाज बांधला जातो. एक कॅन्सरची स्टेज काय आहे अच्छा हे पाहिलं जातं. ओके. त्यासाठी डॉक्टरांनी केलेलं परीक्षण, कधी कधी पेट स्कॅनसारख्या इमेजिंगच्या तपासण्या ह्यांची मदत घेतली जाते. ओके. हे पाहिलं जातं की कॅन्सर किती, म्हणजे कॅन्सरची गाठ असेल तर ती किती मोठी गाठ आहे. ओके. स्तनाच्या तुलनेने त्याचं माप काय आहे, म्हणजे ज्याला एक ब्रेस्ट ट्युमर रेशो आपण म्हणतो. बरोबर. कॅन्सर स्तनाच्या एकाच भागात आहे, म्हणजे गाठ कदाचित एका भागात लागत असेल. ओके. पण कॅन्सर जनन करणारे काही फोसाय ज्याला आपण म्हणतो ते स्तनात कधी कधी विखुरलेले देखील असू शकतात, ज्याला आपण मल्टीफोकल मल्टीसेंट्रिक डिझीज असं म्हणतो. तर ते पण अभ्यास करून मॅमोग्राफी सोनोग्राफीच्या तपासण्या करून पाहिलं जातं. ओके. कॅन्सर हा एका स्तनात आहे का दोन्ही बाजूला आहे, म्हणजे काही टक्के केसेसमध्ये हाताला गाठ एका बाजूला लागत असेल. ओके. पण दुसऱ्या बाजूला त्याची सूक्ष्म एक अवस्था असू शकते, समोर येऊ शकते. ओके. तर त्याला आपण बायलॅटरल कॅन्सर असं म्हणतो. तसं काही आहे का हे पाहिलं जातं. मग महिलेची एकंदर तब्येत कशी आहे, तिचं वय किती आहे, ओके, तिचं कुटुंब पूर्ण झालं आहे का, रजोनिवृत्ती झाली आहे का, ओके, हे सगळं देखील पाहिलं जातं. त्यामुळे कॅन्सरचा अभ्यास, महिलेच्या तब्येतीचा अभ्यास, कॅन्सरची स्टेज, हे सगळं बघून एक पर्सनलाइज ट्रीटमेंट प्लॅन ज्याला आपण म्हणू असा आखला जातो. आता ह्या ट्रीटमेंट प्लॅनमध्ये आपलं काय सैन्य मांडायचं आहे, बरोबर, ते जसं आपण आता एक बुद्धिबळ किंवा चेसच्या गेममध्ये समोरच्याची मूव्ह बघून आपली मूव्ह ठरवतो, तसंच इथे आपण करत असतो की आपल्या समोर आलेली सगळी माहिती घेतो आधी आणि मग त्याप्रमाणे आपण एक एक आपलं सैन्य मांडतो की ज्याच्यात
सर्जरी असेल, किमोथेरपी असेल, टार्गेटेड थेरपी असेल, हॉर्मोन थेरपी किंवा एंडोक्रीन थेरपी असेल, रेडिएशनच्या ट्रीटमेंट्स असतील, त्याच्या बरोबरीने ह्या सगळ्या ट्रीटमेंटच्या बरोबरीने लागणारे ज्या सपोर्टिव्ह ट्रीटमेंट, सहाय्यक अशा ज्या ट्रीटमेंट्स आहेत, त्याचा देखील ह्या ट्रीटमेंट प्लॅनमध्ये समावेश असणं गरजेचं आहे. आणि हे प्रत्येक घटक प्रत्येक कॅन्सरला लागेल असं नाही. एक्झॅक्टली. म्हणून आपण त्याला एक पर्सनलाइज्ड कॅन्सर ट्रीटमेंट प्लॅन ज्याला म्हणतो, तो आपण पेशंटला आधी आखून देतो की त्यांना पण त्या दृष्टीने मग टाइम कमिटमेंट काय आहे, फायनान्शियल प्लॅनिंग काय करायचं आहे, हे सगळं आधी समजून घेतलं तर मग पुढे उपचार करायला जायच्या आधी एक तयारी मनाची होऊन जाते. क्या बात आहे. म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर आहे हा शब्द ऐकून घाबरून न जाता आता तुम्ही जे सांगितले त्या पॅरामीटर्सनुसार आपण पर्सनलाइज कस्टमाइज्ड ट्रीटमेंटचा प्लॅन बनवतो, हे अतिशय महत्त्वाचं आणि लक्षात ठेवण्याजोगं वैशिष्ट्य आहे. आणि यामध्ये काही वेळेला असं महिलांना वाटण्याची शक्यता असते की ठीक आहे झालं असेल ब्रेस्ट कॅन्सर पण सर्जरी केलीच पाहिजे का. तर आपला एक असा एक समज असतो की सर्जरी ही काही केला टाळायला पाहिजे अशी काहीतरी भयानक ट्रीटमेंट आहे का काय. एक लक्षात घ्या की ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सहसा सर्जरीचा सल्ला तेव्हाच दिला जातो जेव्हा ही कॅन्सर केस क्युरेबल इंटेंटनी आपण ट्रीट करणार अस. ओके. बहुतेक महिला ह्या कॅन्सरमधून पूर्णपणे बऱ्या होणार आहेत आणि कॅन्सर मुक्त असं नॉर्मल आयुष्य जगणार आहेत हे त्यांनी आधी लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी जर आपल्याला सर्जरीची मदत घ्यावी लागणार आहे तर ती घ्यायची आहे. एक्झॅक्टली. कारण ते आपल्याकडे सगळ्यात स्ट्रॉंग अम्युनिशन असं म्हणता येईल. सर्जरीची भीती महिलांना वाटण्याचं एक कारण म्हणजे असं वाटतं की स्तनामध्ये कॅन्सर आहे म्हणजे आता माझं ब्रेस्ट जाणार आहे, मॅस्टेक्टमी सर्जरी केली जाणार आहे आणि एक अपूर्णत्व माझ्या शरीरामध्ये येणार आहे असा एक समज महिलांचा असतो. पण आजच्या तारखेला बहुतेक केसेसमध्ये आपण स्तन राखून ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी करतो. एक प्रश्न महिलांना असतो की अरे पूर्ण ब्रेस्ट काढून टाकलं नाही तर कॅन्सर परत येणार आहे का. तसं नाही आहे. म्हणजे जेव्हा आपण ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी करतो त्याच्यानंतर आपण रेडिएशनच्या ट्रीटमेंट्स उरलेल्या ब्रेस्टला देत असतो. ओके. आणि जे रिझल्ट्स आपल्याला मॅस्टेक्टमीमधून मिळू शकतात तेच ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरीमधनं मिळवणं शक्य आहे. पण त्यासाठी योग्य सर्जरी ही योग्य पेशंटवरती सिलेक्ट करून करणं महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि सर्जरीच्या टेक्निकमध्ये पण म्हणजे जेव्हा आपण ह्या ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरीज करतो आपण म्हणजे आम्ही ह्या सोनोग्राफी गाईडेड करतो म्हणजे अल्ट्रासाऊंड गाईडेड सर्जरी करतो की जेणेकरून आपल्याला हाताला लागणारी गाठ तर आपण काढणारच आहोत, त्याच्या आजूबाजूच्या ज्या मार्जिन्स आहेत त्या सोनोग्राफीवर ते बघून ही शस्त्रक्रिया अचूक होते. मग ऑपरेशन चालू असतानाच आपण जी म्हणजे टिश्यू काढली आहे ती आपण टेस्टिंगसाठी पॅथॉलॉजिस्टकडे फ्रोझन सेक्शन ह्या तपासणीसाठी देतो की माझं ऑपरेशन चालू असतानाच पॅथॉलॉजिस्टचा ऑपरेटिंग रूममध्ये फोन येतो की बाबा इथे थोडा कड जवळ आहे, इथे अजून थोडा भाग तुम्ही काढून घ्या. आणि मग ह्या गायडन्सखाली जेव्हा आपण सर्जरी करतो तेव्हा ती अगदी अचूक अशी सर्जरी करता येते स्तन न काढता. आता काही केसेसमध्ये असं होऊ शकतं की ब्रेस्टच्या अनेक भागांमध्ये ट्युमर आहे आणि पूर्ण ब्रेस्ट काढावा लागणार आहे. तर त्या केसेसमध्ये जसं मी आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं की आपण इमिडिएट रिकन्स्ट्रक्शन म्हणजे कॅन्सरचं ऑपरेशन करताना नवीन स्तनाची पुनर्रचना ही आयदर टिश्यू फ्लॅप रिकन्स्ट्रक्शननी किंवा इम्प्लांट रिकन्स्ट्रक्शननी करू शकतो की जेणेकरून ब्रेस्टची ती रिप्लेसमेंट झाल्यासारखं एक ऑपरेशन कॅन्सरच्या ऑपरेशनच्या वेळेस सहज करणं शक्य आहे. त्यामुळे कॅन्सर ऑपरेशनला घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आता आपण स्तनांमधली गाठ ट्युमर मोठा असेल किंवा ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहे असं सर्जन म्हणून तुम्हाला जाणवलं तर या केसमध्ये तुम्ही काय ॲडवाईस करता. एखादी गाठ जर मोठी असेल किंवा ती छातीच्या स्नायूंना चिकटलेली असेल किंवा त्याच्यामुळे जर स्तनाच्या त्वचेमध्ये लाली आली असेल, जखम झाली असेल, काखेमध्ये जर त्याचा पसर झाला असेल, काखेमध्ये जे लिम्फ नोड्स असतात त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा पसर होतो, तिथे जर तसा पसर झाला असेल तर त्याला आपण लोकली ॲडव्हान्स्ड ब्रेस्ट कॅन्सर असं म्हणतो. ओके. आणि अशा प्रत्येक केसमध्ये शरीरात कुठेतरी दुसरीकडे त्याचा पसर झाला आहे असा अर्थ नाही आहे. आणि तसं जर नसेल तर अशा केसेसमध्ये देखील आपण क्युअरच्या दृष्टीनेच ट्रीटमेंट प्लॅनिंग करतो. ओके.
आणि त्यासाठी आधी कॅन्सरला अटोक्यात घेण्यासाठी आपण मेडिकल ट्रीटमेंट्स म्हणजे किमोथेरपी आणि काही केसेसमध्ये एंडोक्रीन थेरपी, टार्गेटेड थेरपी ह्या ट्रीटमेंट्स आधी वापरून कॅन्सरला अटोक्यात घेऊन कॅन्सरची गाठ लहान करू शकतो. आणि मग ऑपरेशन, जे मोठं ऑपरेशन लागलं असतं ते आता लहान ऑपरेशन, ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी देखील काही केसेसमध्ये आपण ह्या ट्रीटमेंट्स वापरून करू शकतो. डॉक्टर प्रांजली गाडगिळी यांच्याशी आपण बोलत आहोत ते स्तनांच्या कर्करोगाच्या आधुनिक उपचार पद्धतींविषयी. यामध्ये असा एक प्रश्न निर्माण होतो की समजा मागं आपण सांगितलं की जेनेटिक कारणं ही ब्रेस्ट कॅन्सरमध्ये असतात, तर अशा पद्धतीचा पेशंट असेल जेनेटिक कारणाने किंवा अनुवंशिक असा कॅन्सर एखाद्या पेशंटमध्ये आढळला असेल तर उपचार पद्धतीमध्ये काही बदल होतो ते तसेच राहतात. 5-10% ब्रेस्ट कॅन्सर्स जे आम्ही बघतो त्याच्यात एक नेमकं असं एक अनुवंशिक कारण समोर पुढे येतं की ब्रॅका जीन म्युटेशन, BRCA1 and 2 जीन म्युटेशन जसे असतात आणि तसं काहीतरी कारण आहे हे जर ट्रीटमेंट चालू असतानाच कळलं तर त्याची दखल घेऊनच ट्रीटमेंट केली गेली जाते. म्हणजे आता आमचे असे काही पेशंट्स आहेत की ज्यांना किमोथेरपी देताना, म्हणजे ऑपरेशनच्या आधी किमोथेरपी दिली गेली आणि त्यात किमोथेरपीच्या दौऱ्यात जर आम्ही हे पण करून घेतले, जेनेटिक टेस्टिंग करून घेतल्या आणि ऑपरेशनच्या आधी असं समोर आलं की ब्रॅका जीन आहे. आता ज्या महिलांचं आपण ब्रेस्ट कॅन्सर ऑपरेशन करतो त्यात जर आपण ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी केली, त्यांच्यात जर जेनेटिक डिफेक्ट असेल तर पुढे सगळ्या पूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतर नवीन एक दुसरा ब्रेस्ट कॅन्सर उद्भवण्याची जी शक्यता आहे ती अगदी 40-50% इतकी जास्ती असू शकते. त्यामुळे एका कॅन्सरच्या ट्रीटमेंटमधनं बाहेर पडल्यावरती पुन्हा या आजाराला सामोरं जाऊ नये, जायला लागू नये ह्या दृष्टीने जर आत्ताच्या ऑपरेशनच्या वेळेस काही डिसिजन्स आपल्याला घेता येत असतील तर महिला त्याला सहज तयार होतात. अच्छा, तर अशा काही केसेसमध्ये आम्ही बायलॅटरल ब्रेस्ट मॅस्टेक्टमी विथ इमिडिएट रिकन्स्ट्रक्शन, म्हणजे ज्याला मी नेहमी ब्रेस्ट रिप्लेसमेंटचं उदाहरण असं म्हणून देत असते की अशा केसेस आहेत जिथे आम्ही कॅन्सरचं ऑपरेशन करताना दुसऱ्या बाजूची पण प्रिव्हेंटिव्ह सर्जरी त्याच ऑपरेशनमध्ये केलेली आहे आणि पुढे ओव्हरीचा कॅन्सर होण्याची शक्यता देखील वाढलेली असते आणि त्यामुळे कॅन्सर ऑपरेशन, ब्रेस्ट कॅन्सरच्या ऑपरेशनच्या वेळेस लॅप्रोस्कोपिक सॅल्पिंगो ओफरेक्टमी ज्याला म्हणतो, म्हणजे ओव्हरीज दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेने काढून टाकणं त्याच ऑपरेशनच्या वेळेस, असे देखील ऑपरेशन आम्ही त्याच वेळेस करतो कॅन्सर ट्रीटमेंटच्या दौऱ्यान असं. आता या व्यतिरिक्त किमोथेरपीची जी औषधं आहेत, काही किमोथेरपीची औषधं अशी पाहिली गेली आहेत की ब्रॅका म्युटेशन कॅरियर्समध्ये जास्ती प्रभुत्वक आहेत. यात म्हणजे मी असं म्हणायला एक नवीन एक औषध आहे ज्याला पार्प इनहिबिटर असं म्हणतात, ते खास ब्रॅका म्युटेशन कॅरियर्समध्ये इफेक्टिव्ह आहे. त्यामुळे किमोथेरपी कधी कधी बदलू शकते, पण हे सगळे सल्ले तुम्ही तुमच्या ऑन्कॉलॉजिस्टशी चर्चा घेऊन करून मग घेतले केले पाहिजेत. बरोबर आहे. कॅन्सर आणि किमोथेरपी हे हातात हात घालून जाणारे दोन शब्द आहेत. म्हणजे कॅन्सर हा शब्द ऐकला की पुढचा शब्द येतो की किमो झाली आहे का, सुरू झाली आहे का, घेणार आहे का, अशा पद्धतीने. तर हे किमोथेरपीबाबत अनेक जणांचे अनेक गैरसमज असतात की ते खूप हार्श असतं, खूप त्रासदायक असतं. तर या सगळ्या गैरसमजांविषयी आपण महत्त्वाचं असं काय सांगाल? तर तुम्ही म्हटलात तसं की कॅन्सर म्हणजे किमोथेरपी ही लागणार असा एक पहिला समज असतो आणि ब्रेस्ट कॅन्सरमध्ये तसं नाही आहे. म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरमध्ये काही केसेस अशा असतात की ज्याच्यासाठी एंडोक्रीन थेरपी ही ट्रीटमेंट खूप इफेक्टिव्ह असते आणि किमोथेरपीचा नेमका कितपत फायदा होईल ह्याच्यासाठी आपण काही जिनॉमिक रिकरन्स स्कोर्स असे त्या ट्युमर सॅम्पलवरती करतो की जेणेकरून एक अंदाज बांधला जातो की एंडोक्रीन थेरपीच्या पलीकडे जाऊन किमोथेरपी पण करण्याचा खरंच कितपत फायदा आहे. आणि जर विशेष फायदा नसेल तर तशा केसेसमध्ये किमोथेरपी वगळता देखील येते. अच्छा, आता किमोथेरपी ज्या केसेसमध्ये म्हणजे आपण देतोय तिथे ती प्रभुत्वक आहे आणि आवश्यक आहे म्हणूनच आपण देतोय. म्हणजे महिला असं म्हणतात की ऑपरेशन करून
तुम्ही काढून टाकलाय ना ट्युमर, मग आता किमो कशाला? ही जी किमोथेरपी आहे, ऍडजुव्हेंट किमोथेरपी ज्याला आपण म्हणतो, ती आपण प्रिव्हेन्शनच्या दृष्टीने देत असतो. म्हणजे इकडे तिकडे विखुरलेल्या जर कॅन्सर पेशी शरीरात असतील तर ती किमोथेरपी आयव्ही वाटे दिली जाते आणि ती सगळीकडे पोहोचणार आहे. ओके. आणि ती पूर्ण शरीराला अशी प्रोटेक्टिव्ह अशी ट्रीटमेंट आहे. ओके. आता किमोथेरपी जर प्रभुत्वक आहे तर त्याचे काही साईड इफेक्ट्स देखील अपेक्षित आहे. बरोबर आहे. एक जे मी म्हटलं की आयव्ही वाटे किमोथेरपी दिली जाते, मग वेन्स न सापडणं किंवा ती औषधं इरिटेंट आहेत म्हणून काही सायकल्स झाल्यावरती आयव्ही लावायला त्रास होणं किंवा तिथे दुखणं, हे त्रास कमी होण्यासाठी आपण एक किमोथेरपी पोर्ट ही प्रोसिजर आहे, मायनर प्रोसिजर आहे ती करतो, की जेणेकरून एकदा पोर्ट बसवला की किमोथेरपी सहज त्याच्यातून देता येते आणि मग सगळ्या किमोसायकल झाल्यावरती पोर्ट आपण काढून टाकतो. तर हा एक ट्रीटमेंट ऍडव्हान्स किमोथेरपी देण्यात सोयीस्कर असा झालेला आहे. क्या बात आहे. आणि किमोथेरपीमुळे जे नॉजिया वॉमिटिंग असे काही जे साईड इफेक्ट्स होतात त्याच्यासाठी जी आपल्याकडे आता औषधं उपलब्ध आहेत ती पूर्वीपेक्षा अधिक प्रभुत्वक आहेत. त्यामुळे किमोथेरपी करताना म्हणजे काही महिला अगदी ऑफिसला वगैरे सुद्धा जाऊन त्यांचं रुटीन सांभाळून काम करतात. म्हणजे कधी कधी किमोसायकल झाल्यावर एक दोन दिवस थकवा हा अपेक्षित आहे. बरोबर. पण ते गृहित धरून स्केड्यूल प्लॅन करून देखील ट्रीटमेंट्स करता येतात. त्या व्यतिरिक्त म्हणजे शरीरातल्या व्हाईट ब्लड सेल्स, पांढऱ्या पेशी किंवा प्लेटलेट्स कमी होणं हे होऊ नये ह्याच्यासाठी पण आपल्याकडे औषधं उपलब्ध आहेत की जेणेकरून हे काउंट्स मेंटेन होतात किंवा वाढतात. क्या बात आहे. त्यामुळे किमोथेरपी ही आजच्या तारखेची किमोथेरपी जी आहे ती 10 वर्षापूर्वी जी किमोथेरपी उपलब्ध होती त्याच्यापेक्षा जास्ती प्रभुत्वक पण आहे आणि त्याचे साईड इफेक्ट्स पण कमी झालेले आहे आणि बहुतेक ब्रेस्ट कॅन्सर पेशंट्समध्ये ती अगदी व्यवस्थित टॉलरेट होण्याजोगी आहे. म्हणजे किमोथेरपी म्हणलं की जे भीती वाटायची किंवा सिनेमांमध्ये जे दाखवलं जायचं, कथा कादंबऱ्यांमध्ये आपण जे वाचायचो, तशा पद्धतीची किमोथेरपीविषयीची भीती बाळगण्याचं आता कारण उरलेलं नाही आहे. आता या ऑपरेशनच्या जागेला काही वेळेला रेडिएशनची ट्रीटमेंट दिली जाते, मग किमोथेरपी आणि रेडिएशन याच्यामध्ये काय म्हणजे तुम्ही वेगळं कसं सांगाल? की आता रेडिएशन जी ट्रीटमेंट आहे ती किमोथेरपीपेक्षा अगदी वेगळी ट्रीटमेंट आहे. ओके. ज्या भागाचं ऑपरेशन दिलं झालं आहे तिथे ही ट्रीटमेंट क्षकिरण ओके वापरून किंवा अशी ऊर्जा वापरून तिथे ट्रीटमेंट दिली जाते. असा काही लोकांचा समज असतो की रेडिएशन ट्रीटमेंट म्हणजे तिथे काहीतरी गरम भासणार आहे का, चटका लागणार आहे का, काही शॉक ट्रीटमेंट आहे का, असं अजिबात नाही आहे. म्हणजे रेडिएशन जेव्हा ऍक्च्युली दिलं जातं ती एक 10-15 मिनिटाची ट्रीटमेंट असते. रेडिएशन सेंटरमध्ये खास उपकरणं वापरून ती केली जाते. आजच्या तारखेला म्हणजे रेडिएशनचे जे आपल्याकडे सीटी गाइडेड प्लॅनिंग वापरलं जातं त्यामुळे आजूबाजूच्या अवयवांना तिथे रेडिएशन पोचत नाही अशी दखल घेऊन ॲक्युरेट ट्रीटमेंट प्लॅनिंग केलं जातं आणि ट्रीटमेंट करताना महिलेला शरीरावर काहीच परिणाम असे जाणवत नाही. त्यामुळे रेडिएशन ट्रीटमेंट आवश्यक असेल तिथेच दिली जाते आणि त्याच्याविषयी पण भीती बाळगण्याचं असं काही कारण नाही आहे. साधारण या रेडिएशनचा ड्युरेशन किती वीकचा असू शकतो? साधारण आता आठवड्यातून 5 दिवस 5 ते 6 आठवडे ही कन्व्हेन्शनल रेडिएशनची ट्रीटमेंट असायची. पण आजच्या तारखेला बहुतेक महिलांमध्ये आम्ही ही ट्रीटमेंट 3 आठवड्यामध्ये संपवतो आणि काही महिलांमध्ये कॅन्सर लहान असेल, ट्युमर लहान असेल आणि काही स्पेसिफिक प्रकारचा ब्रेस्ट कॅन्सर असेल तर अगदी 5 दिवसात सुद्धा रेडिएशनची ट्रीटमेंट संपवता येईल. आता मगाशी आपण पाहिलं की जेनेटिक कारणाने ब्रेस्ट कॅन्सर झालं तर उपचार बदलतात का, तसं मग तरुण वयामध्ये ब्रेस्ट कॅन्सर झाला तर त्यासाठी काही वेगळी उपचार पद्धती असते का? हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण तरुण महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होतो हेच अनेक लोकांना माहीत नाही की 20-30 मध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. येस. प्रेग्नन्सीमध्ये ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या महिलांमध्ये देखील ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. म्हणजे ती प्रत्येक गाठ दुधाचीच गाठ असेल, सिस्टर्स असेल, असाच गैरसमज आहे. तर त्यामुळे बहुतेक वेळा जेव्हा ह्या तरुण मुली ट्रीटमेंटसाठी येतात तोपर्यंत अनेकदा ब्रेस्ट कॅन्सरची गाठ मोठी झालेली असते. काही केसेसमध्ये काखेमधल्या ग्लँड्समध्येही पसर झालेला असतो. अशा केसेसमध्ये सहसा आम्ही किमोथेरपीची ट्रीटमेंट आधी देतो.
ज्याला निओ ॲडजुवंट थेरपी असं म्हणतात. ओके, ह्याचे अनेक फायदे आहेत. एक फायदा म्हणजे जर ॲडव्हान्स कॅन्सर असेल तर तो आटोक्यात येतो. दुसरा म्हणजे जर ब्रेस्टमध्ये गाठ मोठी असेल तर ती लहान होते आणि जे मोठं ऑपरेशन लागलं असतं ते आता आपण लहान ऑपरेशन, ब्रेस्ट कॉन्झर्वेशनचं ऑपरेशन करू शकतो. ओके, एक ब्रेस्टचं जे सौंदर्य पूर्णत्व आहे ते राखून ऑन्कोप्लास्टिक टेक्निक्स वापरून शस्त्रक्रिया आपण करतो. जिथे ब्रेस्ट काढायची वेळ येते तिथे रिकन्स्ट्रक्शन करून, इमिडिएट रिकन्स्ट्रक्शन, आता तुम्हाला तर माहिती झालं आहे आता ह्या विषय, हे करून आपण एक पूर्णत्व जे आहे त्या तरुण मुलीचं ते मेंटेन करतो. बऱ्याच अशा तरुण महिला आहेत ज्या म्हणजे माझ्या पेशंट्स आहेत ज्या योगा टीचर्स आहेत, टेनिस प्लेयर्स आहेत आणि ती लाईफस्टाईल त्या ट्रीटमेंट नंतर सुद्धा मेंटेन करू शकतात. एक तरुण महिलांमध्ये आपण म्हटलं होतं की जेनेटिक टेस्टिंग हा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे ह्या सर्व तरुण मुलींनी जर कॅन्सर झाला असेल तर जेनेटिक टेस्ट ही करून घ्यावी. बरोबर. काही आता किमोथेरपीसारख्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्यांनी पुढे एक फॅमिली प्लॅनिंगच्या दृष्टीने त्याची अडचण येऊ शकते. त्यामुळे काही केसेसमध्ये ज्या फर्टिलिटी प्रेझर्वेशनच्या ज्या प्रोसिजर्स आहेत त्या देखील कॅन्सरच्या ट्रीटमेंटच्या बरोबरीने आम्ही करतो. म्हणजे आत्ताच या आठवड्यात माझी एक पेशंट अशी आहे की सर्जरी आणि किमोथेरपीच्या मध्ये ती एक IVF सायकल करते की हे पहलू जे आहेत ते तरुण मुलींमध्ये महत्त्वाचे आहेत आणि त्याची म्हणजे दखल घेऊन यंग ब्रेस्ट कॅन्सरचा जो ट्रीटमेंट प्लॅन असतो तो आपण वेगळा आणि एक स्पेशलाइज पद्धतीने करतो. म्हणजे तरुण वयात सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर जरी झाला तरीही घाबरून न जाता किंवा निराश न होता आपण धीराने या सगळ्याला सामोरं जाणं आणि या आधुनिक उपचार पद्धतीचा लाभ घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता ब्रेस्ट कॅन्सर झाला, डायग्नोसिस झालं, त्याच्यावरती ट्रीटमेंट झाली, किमोथेरपी झाली, रेडिएशन झालं, या सगळ्यातून बाहेर पडलेली एखादी पेशंट आहे तर तिनं तिच्या पुढच्या आयुष्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे? तर ज्या महिलांची ट्रीटमेंट झालेली आहे त्यांनी त्यांच्या ऑन्कॉलॉजिस्ट, ब्रेस्ट सर्जनशी संपर्कात राहायला पाहिजे. ओके, आणि आयुष्यभर संपर्कात राहायला पाहिजे. ओके, त्यांनी सांगितलेल्या सल्ल्याप्रमाणे नियमित ज्या चाचण्या आहेत त्या त्यांनी केल्या पाहिजे. म्हणजे आपण मॅमोग्राफीच्या सेक्शनमध्ये बघितलं की एका बाजूचं ऑपरेशन झालं असेल तरी दुसऱ्या बाजूची वार्षिक मॅमोग्राफी ही झाली पाहिजे. ओके, काही विशेष इमेजिंग तपासण्या जर तुमच्या डॉक्टरनी सांगितल्या असतील की एका बाजूचं ब्रेस्ट कॉन्झर्वेशन झालं आहे तिथे मला 6 महिन्यांनी येऊन मॅमोग्राम करून येऊन भेट, तर ते करा. कारण त्याला महत्त्व आहे. जर एखाद्या पेशंटमध्ये आपण हे सगळे उपचार करतो का की कॅन्सरमुक्त आयुष्य आपल्याला जगता यावं ह्यासाठी, पण एक थोडी जरी शक्यता कॅन्सर परत येण्याची असेल तर तो कॅन्सर देखील वेळेवर निदान झालं करेक्ट तर सोयीस्कर उपचार होतात आणि जीवहानी आपल्याला टाळता येऊ शकते. त्यामुळे ह्या ज्या तपासण्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. त्या व्यतिरिक्त लाईफस्टाईलमध्ये म्हणजे नियमित व्यायाम करणं, वजनावरती नियंत्रण ठेवणं, ह्या गोष्टींनी कॅन्सर परत येण्याची शक्यता कमी होते. बरोबर, त्याला महत्त्व आहे. त्या व्यतिरिक्त म्हणजे एक हाडांची मजबूती ठेवणं, एस्पेशली ज्या महिलांचे कॅन्सर्स ER पॉझिटिव्ह आहेत ज्यांना आपण एंडोक्रीन थेरपी देतो त्याच्यामुळे कधी कधी हाडांचा ठिसूळपणा, ऑस्टिओपोरोसिस हे होण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे त्याच्यासाठी खास औषधं उपलब्ध आहेत. जर डॉक्टर सांगतायत कॅल्शियम विटॅमिन डीच्या सप्लिमेंट्स घेत तर त्याला महत्त्व आहे म्हणून सांगतायत, उगाच विटॅमिन ए कशाला घेऊ असं नाही आहे. त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याबरोबरीने मानसिक संतुलन ह्याच्याकडेही लक्ष द्या. योगा, माइंडफुलनेस, मेडिटेशन ह्या ज्या पद्धती आहेत त्याच्यावर अगदी पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा खूप संशोधन होत आहे. स्पेसिफिकली ब्रेस्ट कॅन्सर सर्व्हायवर्समध्ये त्याचे खूप गुण फायदे आहेत हे समोर येत आहे आणि त्यामुळे ह्या टेक्निक्सची पण माहिती ठेवा. त्यात कुठे तुम्हाला मदत लागली, कधी म्हणजे काहीतरी साईड इफेक्ट राहणं कॅन्सर ट्रीटमेंट्स नंतर सुद्धा, किंवा एक नैराश्य येणं, एक रिकरन्स विषयी अँग्झायटी वाटणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी त्याबद्दल बोला. ओके, कारण त्याच्यासाठी आपल्याकडे उपचार आहेत. तुमच्या ऑन्कॉलॉजिस्टची मदत घ्या आणि कॅन्सर नंतरचं जे आयुष्य आहे ते पण पॉझिटिव्हली आणि छान जगता यायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि त्याच्यात आमची मदत लागली तर आम्ही सगळे तुमच्या मदतीसाठी आहोत. आता तुम्ही म्हणालात की कॅन्सरचा तुमचा अनुभव, तुमची ट्रीटमेंटचा अनुभव हे बोला, शेअर करा आणि आय शेअर फाउंडेशन तुम्ही
माझ्या मते यासाठी चालवत आहात, तर या सगळ्या मुलाखतींचा समप करताना तुम्ही आयशेविषयी काय सांगाल? आयशर फाउंडेशन ही आमची जी एन जी ओ आहे, ओके, ती आम्ही खास म्हणजे महिलांच्या मदतीसाठी स्थापित केलेली आहे. ओके. ह्यातून आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. मागच्या वर्षी आम्ही जवळजवळ 4,000 महिलांचं सर्व्हायकल कॅन्सर स्क्रीनिंग आमच्या फाउंडेशनतर्फे करवलं. ओके. आम्ही ब्रेस्ट कॅन्सर पेशंट्सच्या रिहॅबिलिटेशनसाठी काही केअर किट्स फ्री डिस्ट्रीब्युट करतो आमच्या ब्रेस्ट कॅन्सर पेशंट्ससाठी. ज्या महिलांना कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये फंड्स कमी पडत असतील, बहुतेक महिलांना इन्शुरन्स असतो, काही महिलांकडे नसतो, काही महिला बरोबर ह्या स्कीम्स गव्हर्नमेंट स्कीम्समध्ये बसतात, काही महिला बसत नाहीत, कधीतरी कॅन्सरचा म्हणजे प्रकारच असा असतो की ट्रीटमेंट लाखांमध्ये जाते होऊन जाते, तर अशा महिलांना मदत करण्यासाठी आणि जर आता हे आपले प्रेक्षक बघत असतील आणि त्यांना ब्रेस्ट कॅन्सर पेशंट्सना मदत करायची असेल, ओके, तर आपण त्यांना नक्कीच आपल्या एन जी ओची माहिती पुरवू शकतो की जे त्याच्यासाठी जे डोनेशन ब्रेस्ट कॅन्सरसाठी जे करू इच्छित आहेत अच्छा त्यांना आपण योग्य ठिकाणी ह्या फंड्सचा आपण वापर करून जास्तीत जास्त महिलांना आधुनिक ट्रीटमेंट्स मिळाव्या या अपेक्षेने आपण ह्या एन जी ओतर्फे काम करत आहोत. पुणे ब्रेस्ट केअर आणि डिजिटल प्रभात यांच्या संयुक्त विद्यमानं पुण्यातील विख्यात ब्रेस्ट कॅन्सर सर्जन डॉक्टर प्रांजली गाडगीळ यांच्याशी आपण सविस्तर बातचीत केली. डॉक्टर गाडगीळ, आपण डिजिटल प्रभातच्या माध्यमातून आणि पुणे ब्रेस्ट केअरच्या माध्यमातून ही ब्रेस्ट कॅन्सरविषयीची जनजागृतीची फार मोठी मोहीम राबवलीत आणि ती यशस्वी केलीत याबद्दल डिजिटल प्रभातच्या वतीनं हार्दिक आभार. डिजिटल प्रभातचे खूप खूप आभार की तुम्ही हा इम्पॉर्टंट अगदी मेसेज महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची मदत करत आहात त्याबाबतीत. थँक्यू.